नमस्कार, लोबसेस किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चाटचा प्रकार चटपटीत ओली भेळ, जी सर्वांना खूप आवडते आणि लहान मोठे सर्वच वयातले आवडीने खातात. चला तर चटपटीत अशी ओली भेळ तयार करूयात. भेळ तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईत थोडे तेल व हळद घेऊन मुरमुरे परतून घेऊ. मुरमुरे परतवून झालेले आहेत, त्यांना आता थोडे थंड होऊ दे. त्यानंतर लसणाचे लाल तिखट पाणी तयार करूयात. ते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण आपल्या इथे थोडेच प्रमाण आहे म्हणून मी ते खलबत्त्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या लाल चवीचे आणि रंगाचे असे 2 तिखट घेणार आहे व चवीनुसार मीठ यांची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात आपण पाणी टाकू आणि त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू. तुम्ही बघू शकता येथे आपण लसणाचे लाल तिखट पाणी कसे तयार केलेले आहे. तुम्ही लसणाची पेस्ट तयार करून त्यात पण दोन्ही प्रकारचे तिखट टाकून, मीठ टाकून, पाणी टाकून लसणाचे लाल तिखट पाणी तयार करू शकता. तुम्हाला जर लसूण नसेल चालत तर लसूण न टाकता तुम्ही लाल तिखट पाणी तयार करू शकता. त्यासोबतच पुदिन्याचे, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे टाकून तिखट आणि आंबट असे पाणी तयार करून वापरू शकता. पण लसणाच्या लाल तिखट पाण्यामुळे भेळ खूप अप्रतिम बनते. येथे चिंचेचे आंबट गोड पाणी सुद्धा तयार आहे. तुम्हाला जर माझी चिंचेच्या चटणीची रेसिपी बघायची असेल तर आय बटन क्लिक करून बघू शकता. आता भेळ तयार करूयात. आणि भेळ तयार करताना सर्व सामग्रीचे प्रमाण अजिबात फिक्स नसतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार सर्व सामग्रीचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये थोडे परतवलेले मुरमुरे घेऊयात व त्यामध्ये फरसाण टाकू आणि त्यासोबतच 3 ते 4 पाणीपुरीच्या पुऱ्या क्रश करून घेऊ. त्यानंतर उकडलेला मॅश केलेला बटाटा टाकूयात व त्यासोबतच थोडा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथिंबीर टाकू आणि छान मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतल्यानंतर भेळीच्या मिक्सरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे लसणाचे लाल तिखट पाणी व तसेच 2 ते 3 मोठे चमचे चिंचेचे आंबट गोड पाणी टाकून घेऊ व परत छान पैकी खूप वेळ असं मिक्स करून घेऊ. आता ही खूप छान व्यवस्थित मिक्स झालेली भेळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ व त्यावर परत आपल्या चवीनुसार लाल तिखटाचे पाणी आणि चिंचेचे आंबट गोड पाणी टाकूयात. त्यानंतर परत पुऱ्या क्रश करून टाकूयात व त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा व कोथिंबीर टाकू आणि वरून बारीक 0 नंबरचे शेव टाकूयात. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यानंतर परत थोडस तिखट आणि गोड पाणी तुम्ही टाकू शकता. येथे आपली चटपटीत ओली भेळ तयार झालेली आहे. ती दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसते, तशीच चवीला पण खूप मस्त लागते. चला तर परत भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.